राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना कधी करण्यात आली? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 15 ऑगस्ट 1906. खालीलपैकी कोणता कर हा भारतीय अर्थव्यवस्थेत अप्रत्यक्ष कर नाही? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, महामंडळ कर. उच्च न्यायालय कोणत्या कलमांतर्गत विशेष आदेश जारी करतात? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कलम 226. आयकरापासून प्राप्त होणारे उत्पन्न कोणाला प्राप्त होते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, केंद्र सरकार.